सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर में उल्हासनगर महानगर पालिका द्वारा 26 फरवरी से लेकर 3 मार्च तक अभय योजना लागू की है और इस अभय योजना का शहरवासियों को लाभ लेने की अपील मनपा आयुक्त महानगर पालिकेचं उत्पन्नाचं सोर्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्सेस हे महत्त्वाचे सोर्स आहेत आणि आपल्याकडे याची थकबाकी मोठ्या प्रमाणावरती आहे। ही थकबाकी कमीत कमी करून जास्तीत जास्त वसुली वाढवण्यासाठी महापालिकेमार्फत अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहे, त्यामध्ये काही कोर्स ऑफ स्टेप्ससुद्धा आम्ही घेतलेले आहेत। आता 3 मार्चला जे आहे राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महानगरपालिकेने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यानुसार जे थकबाकीदार आहेत त्यांनी त्यांचं टॅक्सची रक्कम जर भरली ह्या कालावधीमध्ये म्हणजे 26 फेब्रुवारीपासून तर 3 मार्च या कालावधीमध्ये जर रक्कम भरली तर त्यांना त्यांचा जो पेनल्टी आहे ती 100% माफी दिली जाणार आहे आणि हा कालावधी आम्ही जास्त यासाठी ठेवलेला आहे की मागं आपण 1-1 दिवस ठेवत होतो आणि त्यामध्ये नागरिकांना काही अडचणीसुद्धा येत होत्या, काही लोकांना उन्हामध्ये उभं राहावं लागत होतं, लाईनी मोठमोठ्याल्या लागलेल्या होत्या आणि त्यासाठी त्यांची मागणी होती का हा कालावधी थोडासा वाढवणं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधींनीसुद्धा तशी मागणी केलेली होती आणि त्याचा सगळा विचार करून आम्ही 26 फेब्रुवारीपासून म्हणजे ह्या महिन्याच्या 26 फेब्रुवारीपासून तर 3 मार्चपर्यंत म्हणजे जवळपास 1 पूर्ण हप्ता यासाठी ही अभय योजना लागू केलेली आहे। मी समस्त नागरिकांना नम्र आवाहन करतो की कृपया आपण याचा लाभ घ्यावा, कारण यानंतर कोणतीही अभय योजना महापालिकेमार्फत राबविली जाणार नाही आणि जी थकीत रक्कम आहे ती वसूल करण्यासाठी कोर्सिव स्टेप्स घेतली जातील, त्यामध्ये जप्तीची कारवाई असते, अटकवणी असते किंवा इतर नळ कनेक्शन्स कट करणं अशा प्रकारच्या ज्या कायदेशीर आयुध आहे त्याचा वापर करून महापालिका आपली प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे।